शेगाववरून संत गजानन महाराज यांचे दर्शन करून घरी गाडेगाव बुद्रुक येथे परत येत असताना जलम येथे पोलीस स्टेशन बाहेर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या MH 28 BB 1936 क्रमांकाच्या टिप्पणने सुपडा शंकर जाने यांच्या दुचाकीला समोरून धडक दिल्यामुळे ललिता सुपडा जाने यांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस स्टेशन समोरच वाळूचोर अवैध धंदा सुरू असल्यामुळे अवैध वाळू तस्करांना पोलीसच अभय देत असल्याचे या घटनेनंतर स्थानिक नागरिकांकडून सांगितले जात आहे. या मार्गावर दररोज भास्ता भोटा माऊली भेडवड येथील रेती घाटामधून अवैध वाहतूक खामगाव आणि शेगाव येथे करण्यात येते. त्यामुळे महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांचे अर्थपूर्णरित्या वाळू तस्करी करणाऱ्या टोळींना सहकार्य असल्याचे स्थानिक नागरिकांमध्ये बोलले जात आहे. परंतु यामुळे सामान्य नागरिकांच्या अशा घटनांमुळे जीव जात आहे. तसेच घटना घडल्यानंतर संतप्त नागरिकांनी टिप्परला पेटवून दिले. ही माहिती खामगाव येथून RN News चे प्रतिनिधी मोहम्मद फारूक यांनी दिली.